सुरुवातीला मध्य रेल्वे संदर्भात एक महत्त्वाची बातमी येते ती आपण पाहूयात. मध्य रेल्वे संदर्भात एक महत्त्वाची बातमी, उल्हासनगर विठ्ठलवाडीमध्ये लोकलचे 5 डबे घसरलेले आहेत. कर्जतकडे जाणारी येणारी वाहतूक त्यामुळे पूर्णपणे ठप्प झाली आहे. सकाळी 6 सुमारास लोकलचे हे डबे घसरलेत आणि त्यामुळे या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबईकडे येणाऱ्या गाडीचे डबे घसरून ही दुर्घटना घडली आहे. आणि यासंदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायत विशाल वैद्य, आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या संपर्कात आहेत. विशाल, नेमकी ही घटना कशामुळे झाली आहे, काय सध्या स्थिती आहे, आता काय अधिक माहिती आहे? स्वाती, सकाळी 5:45 ते 6 दरम्यानची ही घटना आहे. अंबरनाथ ट्रेन आहे ती, कल्याणहून अंबरनाथ दिशेने जात होती. त्यावेळेला विठ्ठलवाडी आणि कल्याणच्या दरम्यान ट्रॅक क्रॉस करत असताना ही ज्या ट्रेनचे 5 डबे जे आहेत ते रुळावरून खाली घसरले आहेत. साधारण सकाळच्या सुमारासची ही 6 सुमारासची घटना आहे. त्यामुळे 5 डबे घसरल्यामुळे कल्याण ते कर्जत ही जी वाहतूक आहे ही सध्या पूर्णपणे ठप्प झालेली आहे. सुमारे 1 झाला आता ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. युद्धपातळीवरती दुरुस्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आपण समजू शकतो की 5 डबे घसरल्यावरती काय अवस्था असेल त्या ट्रॅकची. थंडीचे दिवस आहेत, बहुधा या थंडीच्या याच्यामुळे रूळ जे असतात ते आकुंचन प्रसरण पावत असतात. त्यामुळे हे जे आहेत हा अपघात झाल्याचं शक्यता रेल्वेचे जे अधिकारी आहेत ते व्यक्त करतायत. मात्र असं जरी असलं तरी कुठल्याही प्रकारची जखमी कोणी झालेलं नाहीये हेच सुदैवाने आपल्याला म्हणावं लागेल. जखमी कोणी झालेलं नाहीये विशाल, मात्र 1 उलटून गेला या अपघाताला. मात्र रेल्वे प्रशासनाकडून आता 1 उलटून गेलाय, काय या संदर्भात उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत का? मुंबईवरून दुरुस्ती पथक आलेलं आहे कल्याणमध्ये. कल्याण म्हणूनही रेल्वेचं पथक जे आहे ते तातडीने घटनास्थळी रवाना झालेलं आहे. याचा फटका जो आहे हा चाकरमान्याने तर बसतोच आहे, मात्र ज्या लांब पल्ल्याची जी वाहतूक आहे पुण्याकडे जाणारी तिला सुद्धा आणि पुण्याहून येणारी ही सुद्धा वाहतूक इथे बाधित झालेली आहे. आता जसं जसं वेळ जाईल तसं तसं चाकरमानी जे आहेत ते आपल्या कामावरती निघण्यासाठी घराच्या बाहेर निघतील. मात्र सध्या तरी 5 डबे घसरल्यामुळे हा खूप मोठा जो आहे अपघात आहे म्हणावं लागेल. 5 डबे घसरणं म्हणजे काय होऊ शकतं चाकरमान्यांना याचीच कल्पना असेल. युद्धपातळीवरती सुरू आहेत प्रयत्न, मात्र सध्या तरी अद्यापही वाहतूक काही लवकर सुरू होण्याची चिन्ह दिसत नाहीये. नक्कीच विशाल, अशीच माहिती तुमच्याकडून घेत राहणार आहोत. सध्या बदलापूरहून आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून चंद्रशेखर भुयार सध्या आपल्या सोबत आहे. चंद्रशेखर, तिथली सध्या काय परिस्थिती आहे? बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी आहे प्रवाशांची आणि सकाळी 6:15 एकही गाडी बदलापूर स्थानकावरनं मुंबईच्या दिशेने निघाली नाहीये. त्यामुळे प्रवासी प्रचंड प्रमाणात गर्दी करून स्टेशन रेल्वे स्थानकावर आहेत. आता हळूहळू गर्दी आता ही ओसरायला लागली आहे. लोकांना जसं जसं मीडियाच्या माध्यमातून कळायला लागलं की गाड्या बंद आहेत, लोक पर्यायी व्यवस्था करतायत. काही लोकांनी टॅक्सी किंवा रिक्षाच्या सहाय्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. मात्र बदलापूरहून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी दुसरी कुठली सोय नसल्यामुळे अनेक प्रवासी आपल्या घरचा मार्ग पत्करतायत. नक्कीच, तर बदलापूरहून मुंबईकडे जाणारी दुसरी सोय नसल्यामुळे इथल्या प्रवाशांचे खूप मोठे हाल होत आहेत. चंद्रशेखर, या ठिकाणी आपल्याला काय पर्यायी व्यवस्था, म्हणजे टॅक्सी व्यतिरिक्त रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून काय उपाययोजना करण्यात आलेल्या पाहायला मिळतंय का? इथे कुठलीही व्यवस्था नाहीये, कारण की प्रवास रेल्वे प्रशासनाकडनं फक्त गाड्या बंद आहेत एवढंच सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रवासी हे स्वतःच आपली आपली व्यवस्था करतायत. पण अनेक प्रवासी आपल्या घरीच जात आहेत असं दिसून येत आहे. कारण की आता सकाळी 6:15 एकही गाडी बदलापूर स्थानकावरनं मुंबईच्या दिशेने गेली नाहीये. त्यामुळे जे प्रवासी नवीन प्रवासी येत आहेत ते थांबत आहेत, मात्र ते पहिल्या सकाळी आलेले प्रवासी आहेत ते घराकडे निघत आहेत. आणि काही प्रवासी एकत्र येऊन टॅक्सी बोलून कॅब किंवा जे काही नवीन पर्याय आहेत त्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहेत. नक्की चंद्रशेखर, असेच आपल्या सोबत राहा, तुमच्याकडून अशीच माहिती घेत राहणार आहोत. विशालकडे आपण जातोय. विशाल, कल्याणवरून जाण्यासाठी काही पर्याय व्यवस्था करण्यात आली आहे का?
सध्या तरी अजून कुठल्याही प्रकारची व्यवस्था इथे करण्यात आलेली नाहीये। सकाळ आता पहाटे घटना पहाटे झालेली असल्यामुळे अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची व्यवस्था जी आहे रेल्वेतर्फे करण्यात आलेली नाहीये। मात्र ज्याप्रमाणे चंद्रशेखर म्हणाला की कुठलीही व्यवस्था जी असते रेल्वेशिवाय ती उपलब्ध नसते, असाच दरवेळेला अनुभव येतो की कुठलीही रेल्वेची घटना झाली अपघात झाली की रेल्वे कोलमडते, पूर्णपणे ठप्प पडते आणि दुसरा कुठलाही मार्ग उरत नाही, त्याचीच परिस्थिती आता उद्भवलेली आहे। रेल्वे पूर्णपणे बंद आहे, त्यामुळे प्रवाशांना कुठलाही दुसरा पर्याय आता सध्या तरी उपलब्ध नाहीये। काही म्हणाला दरवेळेला KDMTच्या बसेस ज्या आहेत ह्या सोडल्या जातात, मात्र अद्याप तरी अजून अशा कुठल्याही बसेस सोडण्यात आलेल्या नाहीत, कारण का पहाट आता एक तास झालेला आहे, त्यामुळे बहुधा नंतर त्या सोडण्यात येतील तेवढाच थोडासा दिलासा मिळेल। मात्र याचा फायदा जो आहे ह्या दरवेळेप्रमाणे ते रिक्षा चालक असतील किंवा टॅक्सी चालक असतील ते मात्र दरवेळेला घेतात। काहीशी अशीच भीती जी आहे ती प्रवासी व्यक्त करत आहेत की आता आम्हाला मुंबईला जायला कुठलं साधन उपलब्ध होईल। नक्कीच आता पर्यायी व्यवस्था काय उपलब्ध होईल याकडे तिथल्या प्रवाशांचं खरं तर लक्ष लागून राहिलंय, कारण खूप मोठी सकाळची वेळ आहे, सगळ्यांना कामावरती जायचं असतं आणि एक तास उलटून गेलाय तरीही रेल्वे प्रशासनाकडून कोणतंही ठोस उपाययोजना या ठिकाणी करण्यात नाही आलेली। विशाल अशीच माहिती देत राहा। सध्या देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या संपर्कात आहेत। देवेंद्र, रेल्वे प्रशासनाकडून त्या ठिकाणी काय उपाययोजना करण्याला सुरुवात केली आहे का, काय माहिती आहे? काही तांत्रिक अडचणींमुळे देवेंद्रशी संपर्क तुटलेला आहे। विशाल आपल्या संपर्कात आहेत। विशाल, लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरती यामुळे काय परिणाम पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे? स्वाती, पुण्याकडे जाणाऱ्या ज्या आणि पुण्यावर येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा जागच्या जागी खोळंबलेल्या आहेत। सकाळच्या सुमारास आपण म्हणायला गेलं तर इंद्रायणी एक्सप्रेस जी आहे ती पुण्याला पुण्यासाठी अत्यंत महत्वाची इकडनं जातात, बरेच जण ती सुद्धा इथे खळंबलेली आहे। त्याचबरोबर पुण्यावरून येणाऱ्या ज्या थ्रू ट्रेन्स आहेत लांब पल्ल्याच्या गाड्या त्या सुद्धा इथे खळंबलेल्या आहेत। कल्याण स्थानकावरती सुद्धा प्रचंड गर्दी, कल्याण असेल, डोंबिवली असेल या स्थानकावर सुद्धा आता गर्दी जी आहे ती जमायला लागलेली आहे। आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो कल्याणला हा कसारा जी आहे कसारा बाजू आहे तिकडनं जरी ट्रेन असली तरी कर्जत वरनं आणि बदलापूर आणि अंबरनाथ या तीन भागांवरनं ज्या ट्रेन येतात सकाळच्या सुमारास त्या बंद असल्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम जो आहे तो कल्याण स्थानकावर आणि याच्या पुढे डोंबिवली असेल ठाणा असेल इथे पडेल निश्चितच, आणि गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणात येईल। मात्र याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो फटका जो बसला तो लांब पल्ल्याचे जे प्रवासी आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात हा बसलेला आहे। रेल्वेने आतापर्यंत कुठलीही घोषणा जी आहे ती केली नाही आहे लांब पल्ल्याच्या गाड्यांबद्दल। एक पर्याय असा असू शकतो की ज्या गाड्या इकडनं जातात त्या पनवेल कर्जत मार्गे ते डायव्हर्ट करू शकतात, मात्र अद्याप मात्र त्याचा फटका जो आहे हा पुन्हा कल्याण डोंबिवली आणि कर्जत बदलापूर या जे प्रवासी प्रवास करतात या गाड्यांमधून त्यांना बसू शकतो। मात्र अद्याप तरी अशी कुठलीही घोषणा जी आहे किंवा कुठलीही माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली नाहीये, त्यामुळे निश्चितच लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या जे प्रवासी आहेत त्यांना हा फटका बसतोय आणि लोकलचे प्रवासी जे आहेत त्यांना सुद्धा हा फटका बसतोय। स्वाती, नक्कीच तर लांब पल्ल्याच्या गाड्यांवरती खूप मोठा परिणाम झाल्याचा आपल्याला यामुळे पाहायला मिळत आहे। धन्यवाद विशाल दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल, आणि याच संदर्भात बोलण्यासाठी अधिक माहिती देण्यासाठी देवेंद्र कोल्हटकर आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। देवेंद्र, काय अधिक माहिती आहे? प्रशासनाकडून आपण बघतोय एक तास उलटून गेलाय तरी सुद्धा पर्यायी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गासाठी प्रवाशांच्या दृष्टिकोनातून कोणताही ठोस निर्णय या ठिकाणी घेतला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाहीये, काय अधिक माहिती आहे? स्वती, साधारण तासापोरापूर्वी झालेली ही घटना आहे आणि रेल्वे प्रशासन जे आहे ते ही परिस्थिती जी आहे ती पूर्ववत करण्यासाठी जी आहे ते तयारी आणि प्रयत्न करत असलेली माहिती जी आहे ती आपल्याला मिळते। रेल्वे लोकलचे जे डबे आहेत ते घसरलेले आहेत, स्वाभाविक आहे सकाळची वेळ आहे कामावर जाण्याची प्रत्येकाचीच घाई असते आणि याच वेळी अशा पद्धतीची घटना झाल्यामुळे प्रवाशांची जी आहे ती मोठा खोळंबा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। रेल्वे प्रशासनामार्फत जी आहे जी माहिती सांगितली जाते त्यानुसार ही सगळी परिस्थिती जी आहे ती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जातात आहे, अशा पद्धतीची माहिती जी आहे ती रेल्वे प्रशासनाकडून दिली जाते। या सगळ्या घटनेमुळे लोकल असेल किंवा लांब पल्ल्याच्या गाड्या असतील या सगळ्यांना जो आहे तो फटका बसलेला आहे आणि जी माहिती दिली जाते त्यानुसार जी आहे ती काही वेळानंतर किंवा काही तासाभरामध्ये ही सगळी परिस्थिती जी आहे ती पूर्ववत केली जाईल अशा
अशी माहिती जी आहे सध्या तरी रेल्वे प्रशासनाकडून आपल्याला दिली जाते स्वाती। नक्कीच, तर एक आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येते सध्या तरी की हे वातावरण पूर्णतः सुरळीत होण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र पर्यायी व्यवस्था या ठिकाणी सध्या तरी उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची सकाळची वेळ आहे, त्यामुळे खूप मोठ्या संकटाला या ठिकाणी सामोरं जावं लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि या वाहतुकीचा लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर देखील मोठा परिणाम झाल्यानं सध्या खूप मोठी गर्दी प्रवाशांची रेल्वे रुळांवरती आपल्याला रेल्वे स्टेशनवरती झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। देवेंद्र असेच आपल्या सोबत राहा आणि या संदर्भात मध्य रेल्वेचे PRO AK जैन सध्या आपल्या संपर्कात आहेत। जैन सर, सर्वात प्रथम स्वागत आपलं Z24 तासमध्ये। आपण पाहतोय की मध्य रेल्वेची या महिन्यातली ही दुसरी घटना आहे, सतत मध्य रेल्वेवरती अशा प्रकारचा खोळंबा आपल्याला होताना दिसतोय। मागे सुद्धा अशी घटना घडली होती, तेव्हा देखील तुम्ही खूप मोठं आश्वासन दिलं होतं, मात्र पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना आपल्याला झालेली या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काय तुमचं आता यावरती उत्तर असणार आहे? देखिए, ये दूसरी घटना नहीं है, ये आपने ये गलत बोला। मैं आपको जानकारी देता हूँ, डिरेलमेंट जो होता है लोकल ट्रेन का, वो जो है कल्याण से लेकर विठलवाड़ी के बीच में, ये गाड़ी जो है हमारी कुर्ला से अमरनाथ जा रही थी, उसके 5 कोच डिरेल हुए हैं। और इसमें यह है कि किसी भी पैसेंजर को कोई भी ना कोई कैजुअलिटी है ना इंजुरी है, और रेस्टोरेशन का काम युद्ध स्तर पर चालू है। सीनियर ऑफिसर साइट की तरफ पहुंच गए हैं, जो यंत्रणा होती है काम करने की वो शुरू हो गई है, और जैसे होगा हम आपको अपडेट दे देंगे। नक्कीच सर, चुकीची माहिती निश्चितच दिलेली नाहीये, मात्र या महिन्याच्या सुरुवातीला देखील आपण बघितलंय की मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती। जरी डबे घसरले नसले तरी विस्कळीत होण्याचं जे प्रमाण आहे मध्य रेल्वे संदर्भात, हे सतत घडताना आपल्याला पाहायला मिळालंय गेल्या काही महिन्यांपासून। देखिए, जहां तक आपने विस्कळीत का बोला, विस्कळीत और डिरेलमेंट में काफी डिफरेंस होता है, और जब कभी भी होता है तो हम उसको ठीक करते हैं तुरंत। और हमारे पास मेन लाइन के ऊपर कल्याण तक एक अल्टरनेट अरेंजमेंट है, स्लो को हम डाइवर्ट कर देते, फास्ट पे फास्ट को स्लो पे डाइवर्ट कर देते, और उसको तुरंत ठीक करने की कोशिश की जाती है। आज भी हम लोग युद्ध स्तर पे लगे हुए हैं, सारे वरिष्ठ अधिकारी साइट पे बैठे हुए, कंट्रोल पहुंच गए हैं। ओके जैन सर, कितने बजे तक ये प्रॉब्लम सॉल्व हो सकता है, इसके बारे में क्या बताएं? देखिए, अभी जो है जो एक्सीडेंट रिलीफ ट्रेन होती है वो साइट के ऊपर पहुंचने वाली है, और मैं भी खुद कंट्रोल जा रहा हूँ, तो वहां से जो है अपडेट होगा मैं देता रहूंगा। ओके, धन्यवाद दिए गए इस जानकारी के लिए। मध्य रेल्वे से जनसंपर्क अधिकारी AK जैन यांनी ही आपल्याशी संवाद साधलेला आहे आणि लवकरच ही वाहतूक सुरळीत करण्यावर भर आहे अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे। तर आपण पाहतोय सकाळी 6:03 मध्य रेल्वेवरती हा अपघात झालाय, ज्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवर देखील त्याचा खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि खूप मोठी प्रवाशांची गर्दी या ठिकाणी जमलेली आपल्याला पाहायला मिळते। मुंबई अंबरनाथ लोकलचे 5 डबे घसरलेले आहेत आणि त्यामुळे कल्याण कर्जत दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। त्या लोकलची अशा प्रकारे जेव्हा वाहतूक ठप्प होते तेव्हा निश्चितच खूप मोठा फटका त्याचा प्रवाशांना होत असतो, कारण दिवसभराचं पूर्ण टाइमटेबल त्यामुळे घसरून जातं आणि त्यामुळे दिवसभराच्या अनेक समस्यांना प्रवाशांना सामोरं जावं लागतं। Z24 तास रहा एक पाऊल पुढे।